बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये हा आठवडा ऊस परिषदांनी ढवळून निघणार आहे। शेतकऱ्यांचे कैवारी आम्हीच असा आवाहनात काही संघटनांनी ऊस परिषदांची जोरदार तयारी देखील सुरू केली, तर दुसरीकडे ऊस दरावरून हिंसक आंदोलन देखील सुरू झालीत। पाहूयात एक रिपोर्ट। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत। हे कारखाने साखर तर उत्पादित करतातच, परंतु काही कारखान्याचे डिस्टलरी प्रोजेक्ट ही सुरू आहेत। तर याच साखर पट्ट्यात असे काही कारखाने आहेत की जे महाराष्ट्रात उच्चांकी दर देतात। साखर पट्ट्यात ऊस हंगामाची कुणकुण लागताच सगळ्यांचं लक्ष विविध संघटनांकडून घेण्यात येणाऱ्या ऊस परिषदांकडे लागतं। शेतकऱ्यांचे आम्हीच कैवारी असं म्हणत मग या संघटना त्यांची तयारीही जोरदार करतात। काहींनी अशा ऊस परिषदांमधून राजकीय गोळी भाजून घेतली असली तरी शेतकऱ्यांसमोर ऊसाचे गणित मांडून त्यांच्या ऊसाला सोन्याचा भाव मिळवून दिला हे वास्तव सुद्धा आहे। त्यामुळे यावर्षीच्या ऊस परिषदेत नेमकी कोणती संघटना किती दर मागते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। जिल्ह्याची पूर परिस्थिती आणि ऊसाचं झालेलं नुकसान आणि यावेळेला असणारं ऊसाचं क्षेत्र कमी आहे आणि या कमी क्षेत्रामध्ये अजूनही गाळप परवाना मिळालेला नाही, त्याचबरोबर साखर कारखानदारांनी अजूनही ऊसाचा दराच्या बाबतीमध्ये कुठलीही बैठक घेतलेली नाही। या ऊसतोडला आम्ही शिवसेनेच्या वतीने विरोध केलेला आहे आणि ऊसतोड थांबवलेली आहे आणि यावेळेला आम्ही अशी मागणी करतो। सगळ्यात लक्षवेधी ठरणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद ही शनिवारी 23 तारखेला होते। या ऊस परिषदेत मांडलेला दर कारखानदारांच्या मुंडक्यावर बसून घेऊ असा इशारा देत शिवाय प्रसंगी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करायलाही ही संघटना मागे पुढे पाहत नाही। आज आम्हाला असं वाटत होतं की ठामपणानं काही हे लोक आम्हाला निर्णय देतील, कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काल यांची बैठक झालेली होती। पण आजच्या बैठकीमध्ये FRP चेच तुकडे करण्याचा विषय जेव्हा समोर आला तेव्हा त्या बैठकीतून आम्ही निघून आलो। उद्याच्या 23 तारखेपर्यंत बंटी पाटील साहेबांचा आणि संताजी घोरपडेचा आणि इतर काही छोटे मोठे कारखाने जे काही सुरू केले आहेत हे उद्यापासून 100% बंद होतील, उग्र आंदोलन होईल। शेतकरी एल्गार परिषदेनेही यावर्षी ऊस परिषद शिरोळमध्ये 27 तारखेला घेण्याचं जाहीर केलंय। त्यांचा राजू शेट्टी यांच्या भूमिकेला विरोध आहे। शेट्टी केवळ आताच्या ऊस दराबद्दल बोलतात, मात्र कारखानदारांच्या थकीत रकमेचे दायित्व कोण घेणार हा सवाल करत त्यांनी ही ऊस परिषद आयोजित केली आहे। आपल्याला माहिती आहे मागच्या हंगामाच्या तोंडावर साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये जो तोडगा निघालेला होता, एक रकमे FRP आणि हंगामानंतर 200 रुपये प्रतिटन, यापैकी एकाही कारखान्यानं हे पाळलेलं नाही। गेल्या वर्षी या कारखान्याने जवळपास 2300 रुपये पहिला हप्ता दिला आणि अद्याप अजून 98 कोटी रुपये FRPतले आपल्या भागातल्या कारखान्यांनी दिलेले नाहीत। पहिला त्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यानंतर येत्याल्या हंगामाच्या बाबतीतल्या दराच्या बाबतीत चर्चा व्हायला पाहिजे। एकंदरीतच या आठवड्यात ऊस परिषदांनी साखर पट्टा ढळून निघणार असून या परिषदांच्या माध्यमातून मांडलेले ऊसाचे गणित कारखानदार आणि संघटना कशा सोडवणार आणि लांबलेल्या गळीत हंगामामुळे अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी त्यांना साथ देणार का हेच पाहणं महत्त्वाचं असेल। सतेज औंधकर, AM News, कोल्हापूर।